मिसयूज ऑफ मेडिसिन। नेक्स्ट बीट फ्रॉम द टॉपिक हेल्थ एंड डिसीजेस, मिसयूज ऑफ मेडिसिन। तर विद्यार्थ्यांनो, मेडिसिनचा मिसयूज काय आहे? तर विदाउट द प्रिस्क्रिप्शन ऑफ डॉक्टर, किंवा विनाकारण जर मेडिकलवरनं तुम्ही जर औषध गोळ्या विकत आणून जर घेत असतील, सेवन करत असतील विदाउट प्रिस्क्रिप्शन ऑफ डॉक्टर, तर ते योग्य नाही। तर मेडिसिनचे काही मिसयूज असतात, ते मिसयूज आपल्याला समजून घ्यायचे। मिसयूज ऑफ मेडिसिन, समटाईम्स सम पीपल टेक द मेडिसिन्स विदाउट प्रिस्क्रिप्शन ऑफ डॉक्टर। ओवरडोस ऑफ मेडिसिन मे अफेक्ट अवर बॉडी। तर बऱ्याच वेळेस काय होतं की विदाउट प्रिस्क्रिप्शन ऑफ डॉक्टर बरेच लोक मेडिसिन हे घेत असतात, आणि जर या मेडिसिनचा ओवरडोस झाला तर इट विल अफेक्ट अवर बॉडी। एक्झाम्पल, ओवरडोस ऑफ पेन किलर्स मे डॅमेज द नर्वस सिस्टीम, एक्सक्रिटरी सिस्टीम, लिव्हर। जर या मेडिसिनचा ओवरडोस झाला तर असे पेन किलर्स बरीचशी लोकं घेत असतात, या पेन किलर्समुळे नर्वस सिस्टीम, एक्सक्रिटरी सिस्टीम, लिव्हर हे डॅमेज होऊ शकतात, त्यांना हानी पोहोचू शकते। ओवरडोस ऑफ अँटीबायोटिक्स मे लीड टू द नॉसिया, स्टमक, एग, डिसेंट्री, रॅश, व्हाईट पॅचेस ऑन द टंग। जर अँटीबायोटिक्सचा ओवरडोस तुम्ही घेत असाल तर नॉसिया म्हणजे मळमळणे, स्टमक एग म्हणजे पोटात दुखणे, रॅशेस, डिसेंट्री, व्हाईट पॅचेस ऑन द टंग यांसारखे दुष्परिणाम आपल्याला दिसून येतात। देन नेक्स्ट बीट जेनेरिक मेडिसिन्स। सी हियर, पुअर पीपल डू नॉट अफोर्ड द कॉस्टली मेडिसिन, इज देअर एनी अल्टरनेटिव फॉर दिस, विच वन? तर विद्यार्थ्यांना आपल्याला माहिती आहे की मेडिसिन्स हे खूप कॉस्टली असतात, तर जे पुअर पीपल आहे, दीज पुअर पीपल डू नॉट अफोर्ड सच टाईप ऑफ द कॉस्टली मेडिसिन, देन व्हॉट आर द अल्टरनेटिव फॉर देम? सो जेनेरिक मेडिसिन्स, दिस इज द अल्टरनेटिव, दीज आर द मेडिसिन्स विच आर हॅविंग द व्हेरी लो कॉस्ट and so that the poor people can afford it easily. So what are the generic medicine? Generic medicines are also known as the general medicine. Generic medicine la general medicine ase sudha mhatle jate. These are manufactured and distributed without any patent. Ya generic medicine cha manufacture mhanje tyanche utpadan ani tyanche distribution without any patent he kele jato. These medicines as per in quantity with the branded medicine. जे ब्रँडेड मेडिसिन असतात त्यांच्याच ॲज पर क्वालिटी अँड क्वालिटी, म्हणजे ज्या ब्रँडेड मेडिसिनची क्वालिटी असते तशीच क्वालिटी या मेडिसिन्सची सुद्धा असते। प्रोडक्शन कॉस्ट ऑफ दीज मेडिसिन्स इज व्हेरी लो ड्यू टू द फ्युअर एक्सपेन्सेस ऑन रिसर्च ॲज देअर फॉर्म्युला इज रेडिली अवेलेबल। या मेडिसिनचा प्रोडक्शन कॉस्ट हा खूप कमी असतो, आणि त्याचबरोबर या मेडिसिनला तयार करण्याचा फॉर्म्युला हा रेडिली अवेलेबल असल्यामुळे यांचे कॉस्टसुद्धा खूप लो असते। त्या ठिकाणी तुम्ही डायग्राम पाहू शकतात, पिक्चर दिलेले पुस्तकात तुमच्या जेनेरिक मेडिसिनचं, दीज आर द जेनेरिक मेडिसिन्स विच आर ऑल्सो नोन ॲज जनरल मेडिसिन्स अँड दीज आर हॅविंग सेम क्वालिटी ॲज दॅट ऑफ द ब्रँडेड मेडिसिन।